नमस्कार योगकार, वाट नाईट सुयश गावणेकर. सविस्तर खबर आणि हेडलाईन. भायलेक क्राईम बिझनेस सेटअप करून गोयात येतात. लोकांनी अलर्ट रावचे, पोलिसांक सहकार्य करचे. मुख्यमंत्र्याचा उलो, गोय पोलीस करता ऑनलाईन कागाळींची व्यवस्था. कांतारची स्टोरी गोयचे वीरभद्रा भशे. डॉक्युमेंटरी आताच केली ना जाल्यार गोयकार संस्कृती विसरतले. फिल्मात राना हक्कांचो इशू, बीजेपी वाल्यांक घेऊन मुख्यमंत्री कांतारा. जॉब फेराक 21,000 रजिस्टर, 10,000 पावले, 500 सिलेक्ट, 4,800 शॉर्टलिस्ट. सरकारचे टार्गेट 5,000 मायज जॉबांचे. फायनल डाटा क्लियर ना. जॉब फेअर म्हणल्यार जुमला, तरणाट्यांची फकाणां. टीएमसी आणि काँग्रेसीची सरकारचेर खर टीका. काँग्रेस म्हणटा कोणाक खंय नोकऱ्यो दिल्यात त्यो वेबसाईट करून डाटा उक्तो करचो. धारगळी ट्रेन आणि मोटारीचा ॲक्सिडेंट. मोटारीचा ड्रायव्हर आत्ताच गेलो. एरटिकांक मार, गाडी महाराष्ट्राची. आमदार म्हणटा हायवेचे काम चालना, सांभाळून चलया. मोबायल बोर्डा वेल्या वेगवेगळ्या कामा खातीर पेडणे, तशेंच पेडणे भायल्या भुरग्यांक जॉब लेटरां. आमदार आल्लेकार म्हणटा आनीकय नोकऱ्यो येतल्यो. पेडणेकारांक पहिली संद. दिभाई चंद्रचूड भारताचा नवा सरन्यायाधीश. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मून राष्ट्रपती भवनात दिला 50व्या सरन्यायाधीशाक सोपूत. नोव्हेंबर 2024 मेरेन चंद्रचूड सरन्यायाधीश पदा. आता LSD ड्रग्स घेऊन वापरतात तो ब्लॉटर पेपरही ड्रग्सांचे वजनात जमीक. LSD ड्रॉप्सांचो ब्लॉटर पेपराचे मिक्सचर हो ड्रग्सच, हायकोर्टान केले स्पष्ट. न्यूझीलंडाक 7 विकेटींनी मारून पाकिस्तान T20 वर्ल्ड कपचे फायनलीत. बाबर आजम, मोहम्मद रिझवानाच्यो हाफ सेंच्युरी. फाल्यां भारत आड इंग्लंड दुसरी सेमीफायनल. भायले क्राईम बिझनेस सेटअप करून गोयात येतात. लोकांनी अलर्ट रावचे, पोलिसेक सहकार्य करचे म्हणून मुख्यमंत्री उलयला. ताणें DGP, बाकीचे पोलीस अधिकारी आणि आमदार केदाराच्या हजेरेंत बेती पोलीस आउटपोस्टाचे उक्तावण केले. ऑनलाईन कागाळीची व्यवस्था गोंय पोलीस सुरू करतात. गोवा पोलीस ॲपाचेर आपली ओळख दाखवून कागाळ नोंद करपाची. असे भायरसून क्राईम करपी गोंया भायरसून कितलेशेच लोक आपलो बिझनेस सेटअप करपाक, आमचो क्राईम बिझनेस सेटअप करपा खातीर गोंयात येतात. आमचे पुलिसींग तो डिटेक्ट करीत आसा, बट लोकांचे कॉपरेशन जाय, लोकांनी सहकार्य करपाक जाय. लोकांनी बारीक सारीक जरी गजाल कळी आसत जाल्यार ती पुलिसेक पळोवपाक जाय. आमी तुमकां त्रास करचे ना परत परत इन्क्वायरी घेवं म्हणून. त्या आतांच हांवें DGP सांगलां की ह्यान फुडें आमी ऑनलायन कंप्लेन घेवपा खातीर, ॲपाचेर कंप्लेन घेवपा खातीर सुरू करपाचें आसा. टेक्निकली काही गजाली उरल्या, म्हाका दिसता विदीन अ मंथ इट वील कंप्लीट. एका महिन्या भितर आमी पुराय ऑनलायन विथ आपलो ID प्रूफ जाल्यार बोगस कंप्लेन धाडशात. त्योय धाडपाच्यो ना. आपल्या प्रुफा सयत आपलो ID प्रूफ लावन कंप्लेन करपाची, जेणे करून आपल्या घरांत बसून कोणाचेर जर कंप्लेन करपाक जाय आसत जाल्यार आपलो ID प्रूफ अटॅच करपाचो आणि कंप्लेन करपाची. सो पुलीस वील ॲक्ट ऑन डॅट कंप्लेन. कांतारची कथा गोयच्या वीरभद्रा भशेन. वीरभद्राची फिल्मान डॉक्युमेंटरी आतांच केली ना जाल्यार 50 वर्सांनी गोंयकार वीरभद्र विसरतले. मुख्यमंत्री उलयला. BJP फुडाऱ्यांक घेवन तो पणजे आयनॉक्सांत कांतारा पळोवंक पावलो. फिल्मातलो राना जमनीच्या हक्काचो इश्यू खंय गोंया सारखोच. सरकारान शेकड्यांनी केशींनी सेटलमेंट खंय सुरू केला. जो सब्जेक्ट घेतला
स्पेसिफिकली जो आम्ही तेका म्हणता की ट्रॅडिशनली हे अजूनही बी फॉलो केले वतात ह्या पद्धतीची मुवी अशी जे एक्झिस्टिंग कल्चर असा ताजेर जर मुवी करिना सगळ्या कालांतरात ते कल्चर जे असा हे नष्ट झाले वतात. आम्ही त्याच पद्धतीन पळता की गोव्यातही बी अशा पद्धतीचे कितलेशेच कल्चरली असा भितरलो कल्चरल जर पार्ट पळोवपाक गेलो आसत जाल्यार आयज वीरभद्र जो विशेष करून साखळी सांगे भाग आनी फोंड्या तीन कडे जाता इट इज द सेम वे. म्हणजे आम्ही जर वीरभद्र आज पिक्चरियस फॉर्मान जर दवरलो ना जाल्यार फुडल्या 50 वर्सांनी वीरभद्र आमकां पळोवपाक मेळटलो. आयजूय बी साखळेंतलो वीरभद्र पळयलो आसत जाल्यार ताजोच एक पार्ट आसा. दुसरो पार्टूय तितलो तसोच आसा. आम्ही पळयता की आमी फॉरेस्ट भागात जे आमचे लोक रावता अजूनही बी लँडाच्या बाबतीत सेन्सिटीव आसा तांच्यो लँड तांकां मेळपाक जाय. सरकारी दर्सो व्हेरी सेन्सिटीव म्हणजे आम्ही पळयता की 10,000 क्लेम केल्या तितूंत आम्ही 2,500 सुमार क्लेम दिवपाक काढले म्हणलेल्यो सगळ्यो क्लेम्स त्यो आम्ही दिवपाक केलो. तो दुसरो पार्ट आहा भितर. ताळगांवां जॉब फेअर झालो 21,000 वयर तरणाट्याचे रजिस्ट्रेशन सुमार 10,000च पावले 4,800 शॉर्टलिस्ट. सरकाराच्या मेळाव्यात 5,000 मायज भुरग्यांक जॉब दिवपाचे टार्गेट. सध्या 500 सिलेक्ट. फायनल डाटा येवपाचो आसा. काँग्रेस TMC म्हणटा रोजगार मेळाव्याचो जुमला. तरणाट्यांची फकण चलयल्यात. जॉब मेळिल्ल्याचो डाटा लोकांक उक्त करचो. रिस्पॉन्स बरो आशिल्लो. एम्प्लॉयरांचो रिस्पॉन्स बरो आशिल्लो. जॉब सिकरांचो रिस्पॉन्स बरो आशिल्लो. 160 पेक्षा जास्त कंपन्यांनी यात सहभाग घेतला. 20,000 पेक्षा जास्त कँडिडेट जॉब सिकर आमच्या रजिस्टर झाले. 10,000 पेक्षा जास्त कँडिडेट हांगा आयले आणि प्रत्यक्षान त्यांच्यानी जॉब फेअर सहभागी झाले. 500 पेक्षा अराउंड 500 जॉब ऑफर्स त्यांना आयज फायनल झाले. 4,800 अराउंड 4,800 कँडिडेट शॉर्टलिस्ट झाले. त्यांना सेकंड राऊंडात हे केलं. कंपनी फुडले दे टू गो थ्रू द फर्दर प्रोसेस ऑफ सिलेक्शन अँड आफ्टर गोईंग थ्रू दॅट दे विल बी ऑफर्ड द जॉब. फायनल डेटा काय आणि अपडेट जाऊ शकते? ना ना, अवर डेटा हो फायनल नाही. डेटा इज बिंग फायनलाइज. इट विल से टेक सम टाइम टू फायनलाइज इट. ओके. वाढपाक कमी जावचो ना वाटतलो. कंपायलेशन आणि जर तुम्ही 2 दिवसांचं पळयतलं रिस्पॉन्स खंयच्या सेक्टराक चड असलो? हॉस्पिटॅलिटी, IT, फार्मा, एव्हिएशन सेक्टर, मागीर ते क्रूज लायन आयले ते तांकां चड कल आशिल्लो. थोडे कंपन्यांनी पयली रजिस्टर जावंक ना पण ते लास्ट मिनिट वेन्यूचेर आयले. आम्ही त्यांना पार्टिसिपेट जावपाक अलाव केले. सो त्यांचो डेटा आता कंपाईल करप चालू आसा. चेंजीस जावपाचे. ते चेंजीस जातले. जॉब फेअर म्हळ्यार जुमला. तरणाट्यांची फकाणा म्हणून काँग्रेस आणि TMC टीका. म्हणजे तुम्ही जॉब खंय दिल्या, खंयच्या इंडस्ट्रीन दिल्या ते तुम्ही त्या मनशाकूच नका. ती वेबसाईट तयार करा न्हू आणि वेबसाईटार घाला. पण हो जॉब फेअर हो एक जुमला असा. जॉब न्हू हो जॉब फेअर कसो आहा. लोकांचो जॉब फेअर केला कारण हे जॉब फेअराच्या नावान कंपनी कडल्यान कितले पैसे उडयले ते खबर ना. तो म्हणटा 4,000 जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणि कालूच कितले 19,000 कितले एनरोल झाल्यात. आयज आणि 20,000 मग हे करून 40,000 लोकांक 4,000 जॉब मेवतले हो पहिला प्रश्न त्यांना एक्सप्लेन करूक जाय. त्या त्यांना किती सांगला दे आर ऑपॉर्च्युनिटीज ही हॅज नॉट सेट दे आर वेकन्सीज असले जुमला वरी होता ते. इन माय ओपिनियन देर इज अ डिफरन्स बिटवीन ऑपॉर्च्युनिटी अँड वेकन्सी. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. धारगळे हायवेचेर मोपा लिंक रोडार आणिक एक ॲक्सिडेंट. स्विफ्ट क्रेनीक मुखली गाडी महाराष्ट्राची. पुण्याचो ड्रायव्हर रिकी बिलावत आत्ताच केलो. बाकीचे तिघांक मार लागला. थळावे सांगता त्या प्रमाण हायवे कामाक क्रेनीची यो वच चालूच असतात. सेफ्टीचे नजरेन कांयच जाग्यार ना. आमदार म्हणटा काम चालू आशिल्ल्यान गाडयो सांबाळून चलोवच्यो. हांगा एक लिंक रोडाचे काम आहा मोपा एअरपोर्ट. कळ्ळें तुका? तुमची क्रेन हांगच्यान वयताली आनी ही गाडी स्विफ्ट गाडी MH ही एक म्हाका दिसता सायडीन एक लेफ्ट सायडीन तेका डॅश मारली. तितलो एक मनीस एक्सपायर झाला. MH ही महाराष्ट्राची गाडी ती. आयज एक 4 जण आसले ते एकटो एक्सपायर झाला. बाकीचे इंजर्ड झाले आसा. कित्याक हायवे गाडयो सगळेच जाण फास्ट सोडटात. ताका लागून
माझी एक तेंका सगळ्यांक रिक्वेस्ट हा, तुम्ही गाडयो हायवे चलयतना सुशेगाद वयचे, कित्याक हांगासर आमच्या पेडण्यान चडशे डायव्हर्जनांक आनी आजून रोड हे सगळे सारखे जाणना, तेका लागून आमच्या पेडणेकारांक रिक्वेस्ट हा तुम्ही गाडयो हायवे चलयतना सुशेगाद गाडी चलोवच्यो, आनी आमकां सर्विसूय रोड हांगासर ना, तेका लागून लोकांक खूब त्रासूय जाता, आनी आतां जाता इतले बेगीन ते सर्वीस रोड जावपाचे आसा ते करून घेवपाचे आमी जातले ते, आनी तशेंच आयज जो इन्सिडंट जाल्लो आमच्या लिंक रोड थंय हांगासर तेंचे हांगासर सगळे इंस्ट्रुमेंट्स आसा तेंच्यांनी ते भितर सरताना तेंकां ते प्रोब्लम जाले, तेंची क्रेन भितर वयताली तेन्ना तेणी येवन ते क्रेनीचेर मारली गाडी, तेका लागून आयज ते लिंक रोडार तेंकां सांगलेले आसा ऑफिसरान कितें तेंच्यांनी 24 तास हांगासर सेक्युरिटी दवरचो. मोपा एअरपोर्टा वेल्या वेगवेगळ्या कामां खातीर पेडणे तशेंच पेडणे भायल्या भुरग्यांक जॉब लॅटरां दिवपाची कार्यावळ पेडण्या जाली. जीएमआरा वतीन घेतिल्ली प्रशिक्षण कार्यावळ पुराय केल्ल्यांक जॉब लॅटरां दिल्यात. आमदार प्रवीण आल्लेकार म्हणटा आनीकय नोकऱ्यो येवपाच्यो आसात, अर्ज करात, पेडणेकारांक पयली संद खंय मेळटली. डिसिप्लीन आसा तुमच्या मोपाची, ती डिसिप्लीन तुम्ही डिसिप्लिनानूच वयचे, कित्याक तुमकां ट्रेनींग ऑलरेडी दिल्ली आसा त्यांच्या डिसिप्लीन, कित्याक हे आमच्या मोपा हो इंटरनॅशनल एअरपोर्ट, ताका लागून तुम्ही ती डिसिप्लीन पाळपाची खूप गरज आसा आणि पाळूंक जाय, आणि म्हाका खूप उमेद दिसता आयज आमच्या पेडण्याचे खुबशे आयज हांवें तांकां आयज वर्क ऑर्डर दिल्ली आसा, ती खुबशे आमच्या पेडण्याचे भुरगे आसात, पूण पेडण्याची खुबशे आसात हांगासर, खूब उमेद दिसली म्हाका. आमी सदांच सगळे जाण म्हणटात की पेडण्याचे कोण ना म्हणटा, पूण पेडण्याचे आतां खूब दिसान येयल्ले आसा, कितें मोपा एअरपोर्टार चडशे आमच्या पेडण्याचे लागलेले आसा, आमकां भायले लागलेले जाय आमी ना म्हणना, कित्याक पेडण्यान आसा जाल्यार आमकां फस्ट प्रिफरन्स दिवचे, आमी म्हणटाले की आमकां दिवंक ना, पूण आयज कळून येता कितें आमकां दिल्लें आसा. हांव सगळ्या पेडण्याच्या लोकांक सांगूंक सोदता आजुनी विज्ञानूच कितें काबार जावंक ना, आजून खूब नोकऱ्यो येवपाच्यो आसा, ताका लागून सगळ्यांनी एप्लाय करचें जे यंग यूथ आसा तेंच्यांनी, आनी आमकां फस्ट प्रिफरन्स मेळटलो ते दिसूय सांगलेले आसा, कितें आमकां फस्ट प्रिफरन्स जे पळय लँड युजर आसा तांकां फस्ट प्रिफरन्स मेळटलो, आनी ती बरी गोश्ट आसा सीएमान आयज आमकां सांगल्या बद्दल, आनी तशेंच आमच्या पेडणेकारांकूय सगळ्यांक मेळटले, मागीर उरलेले ते भायले सगळ्यांक हे दितले. डी व्हाय चंद्रचूड भारताचो नवो सरन्यायाधीश. बुधवारा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मून राष्ट्रपती भवनात डी व्हाय चंद्रचूडाक भारताचो 50वो मुखेल सरन्यायाधीश म्हूण सोपूत दिलो. सध्याचो 49वो सरन्यायाधीश उदय उमेश ललिताचो 74 दिसांचो कार्यकाळ सोपून तो निवृत्त जाला. 10 नोव्हेंबर 2024 मेरेन म्हणल्यार फुडली 2 वर्सां चंद्रचूड सरन्यायाधीश आसतलो. I, Dhananjay Yashwant Chandrachud, having been appointed Chief Justice of the Supreme Court of India, having been appointed as Chief Justice of the Supreme Court of India, do swear in the name of God, do swear in the name of God, that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will duly and faithfully and to the best of my ability, knowledge and judgment, that I will duly and faithfully and to the best of my ability, knowledge and judgment, perform the duties of my office without fear and favor, affection or ill will, perform the duties of my office without fear or favor, affection or ill will, and that I will uphold the Constitution and the laws, and that I will uphold the Constitution and the laws. घेऊ एक बारीकसा कमर्शियल ब्रेक, पळत रावात प्रुडंट.
एलएसडी ड्रग्स घेऊन वापरतात ते ब्लॉटर पेपर एनडीपीएस कायद्या सकल ड्रग्सांच्या वजनात आता जमी हायकोर्टान स्पष्ट केला. एके ड्रग्सांच्या केशींत याचिकादारांक फक्त एलएसडीचेच वजन धरतात, ब्लॉटर पेपरांचे न्ही म्हूण याचिका घाल्ली. आदी हाचेर जुईजांचे वेगवेगळे निवाडे आशिल्ले. आता एलएसडी ड्रग्सांचो ब्लॉटर पेपराचेर मिक्सचर हो ड्रग्स म्हूण जमेक धरतले. पेडणे सुरबन वाड्यार 8 दीस जाले नळ ना. लोक थंयचे एके बांयचे उदकाचेर दीस काडटात. उदक केन्ना येवपाचे काय म्हूण थळाव्यांनी पेडणेची पीडब्ल्यूडी गाठली. इंजिनियरान 8 दिसांत उपाय काडटा म्हणून सांगून आयच्या फाल्यार दुखल्ला. आमकां 8 दीस जाले वापरता, कपडे धुवंक बांयचेरच वयतो. आता 8 दीस जाले केल्याच्या नंतर हे आसलेले, आता जापच येयना. एक बालदी सुद्धा मेळना. 8 दीस टायमार येतात आणि चालला जाल्यार काय सांगता तो बिलकार, तुम्ही कंप्लेंट दिया वचन वयर, तुम्ही कंप्लेंट कित्याक दिना असा विचारता. दिलीप पेडणेकर. आता म्हणणं झालं परत डिपार्टमेंटात, आता हे वयता म्हणून ते म्हणलं काय सांगा, सांगून सांगून फायदो ना म्हणून लागले. तुमकां तरी सांगून पळोवया म्हणूंक लागले म्हणून दिसता. एक 10-15 दीस बरे येयले आनी परत आता तशेंच केले तेंच्यानी. बारीक सोडले की सकल येता, आमकां वयर येत ना. गेल्यार पयली 3 म्हयने पाणी नासला, त्याच्या उपरांत पाणी आम्ही विजीट केली तेव्हा 15 दीस पाणी येयला. परत आता 15 दीस पाणी कांयच ना म्हणून मुद्दाम आम्ही साहेबांक मेळ्ळो. साहेबान आता आमकां इन्शुरंस काय दिला, आपण ती लाईन घालता येते 8 दिसां भितर, पण सकाळी 5:30 आपण स्वतः येत आणि आपण तो पंप चालू करतात. थंय काय फळ राहतं फक्त त्यांनी आमकां इन्शुरंस दिला सकाळी 5:30 येते. पीडब्ल्यूडीन कुडतरी रामनगरी कॉलनीचे उदकाचे कनेक्शन तोडिल्ल्यान बोवाळ. लोकांचो ई घेराव. कॉलनीची सिवेज रस्त्यार व्हावता म्हणून खंय आरोग्य खात्यान लायन कट करूंक सांगिल्ली. लोक म्हणटा पीडब्ल्यूडीन सिवेज लायन घाल्यार 5 वर्सां जाली, अजून कमिशन केल्ली ना, हेल्थाक तें खबर ना. ई म्हणटा 2-1 महिन्या भितर सिवेज कनेक्शनाचे जाग्यार पडटले. 2 वरांचेर पीडब्ल्यूडीचो जेई वॉटर डिपार्टमेंट पागी तो येऊन त्यांना उदक कनेक्ट डिस्कनेक्ट करून गेला. आणि ही हॅज अटॅच्ड वन लेटर इश्यूड बाय द हेल्थ ऑफिसर ऑफ कुडतरी, इश्यूड इन द मंथ ऑफ एप्रिलांत त्याका हेल्थ ऑफिसरान लेटर दिल्ले टू द डिपार्टमेंट वॉटर डिपार्टमेंट टू डिस्कनेक्ट द वॉटर बिकॉज द सिवेज इज स्पिलिंग ऑन द रोड साईड. तो काल येऊन ते उदक कट करता. आता इश्यू कितें झाला, रामनगरी फूल कॉलनी साईड रोड गोईंग अप टू दावर्ली मुखारसान सिवेज पाईपलाईन हॅज बीन लेट. नेटवर्क इज देअर. 2017 लाईन घालताय पण ती कमिशन जायना. हे हाऊसिंग कॉलनीचे पळय तेंगेले पळय सोसायटी पळय दे हॅव ऑलरेडी अप्लायड फॉर सिवेज कनेक्शन इन द मंथ ऑफ 13 एप्रील आणि हेल्थ ऑफिसरांक दे हॅव गिवन टू हिम टू अंडरस्टँड दॅट सिवेज कनेक्शन कॅनॉट बी गिवन टू दॅम. त्यांचे वॉटर कनेक्शन आयले त्या एरियान नेटवर्क घालले असा. एक पंपिंग स्टेशनचे आमचे काम मात्र उरल्या, ते कंप्लीट झाले म्हणतो त्यांचे कनेक्शन आपण रिलीज करतले आणि प्रॉब्लेम सॉल्व झाला. लागतले 2-1 महिने लागतले. मोरगाव तालुक्याचा विजेचा प्रश्न सोडवूक नव्या सबस्टेशनात जमीन पळयतले म्हणून पंचायत मंत्री मावीन उलयला. दाबोळे जयराम नगरात ताणे 33 केव्हीए डबल सर्किट केबल बदलपाचे काम सुरू केले. बरोबर वास्कोचा आमदार दाजे आशिल्लो. मार्च म्हणल्यार खंय वास्को अंडरग्राउंड केबलिंगाचे काम सुरू जातले. आता जे न्यू बदल करून ते केबल्स घालता, कॅपेसिटी इज गोईंग टू बी मोर दॅन 1000 एम्स, मिनिंग वी कॅन इवन हॅव अ 33 केव्हीए सबस्टेशन हियर विच इज द नीड ऑफ द आवर. आता फक्त जमीन चोवपा जाय. एकदा हे लायन्स चेंज केले, यू हॅव सीन द टावर लायन, दे आर सॅगिंग लायन्स, अशें करून सकल देंवताय सारके. सो तेय आतां इम्प्रुवमेंट आमकां जावन मेळ्ळें. खूब बरें दिसता हें काम. साकवा, दाबोलीम, वास्को आनी मुरगांव हे 4 कॉन्स्टिट्युएंसी कनेक्टेड आसा, त्या खातीर खंय तरी हें काम जेन्ना फिनीश जातलें, ज्यो लायटी पडत्यो पडत्यो वता नाजाल्यार फ्लक्चुएशन जाता लायटीची ती कमी जातली आनी खंय तरी आमकां सगळ्या वास्कोकारांक एक सुरळीत लायट तातूंत भितर पयर मार्चान अंडरग्राउंड केबलिंगूय आमचें स्टार्ट जाता. काणकोण हेल्थ सेंटरांतलो डायलिसीस विभाग बंद करचो, सुवात खाली करची म्हणून आरोग्य खात्याची दोतोर आर व्यंकटेशाक नोटीस.
खात्यान पोरुताचे मडगांवचे क्लिनीक बंद केल्ले. 15 तारखेर खात्याचे पणजे हेडक्वॉर्टर्सांत हाजीर जावचो म्हण ताका ऑर्द. व्यंकटेश म्हणटा विभाग बंद करपाचो क्लॉज ताच्या एग्रीमेंटात नाच. कोर्टात वचपाची तयारी. In Karnakona, there were a lot of kidney patients, and as a pilot project, they started dialysis in India. That was the first community health center to start dialysis by me in the year 2002, December. Okay. Last 20 years, I have been running the dialysis center, and in my memorandum of understanding with the government or the contract with the government, there is no clause that I should vacate the premises. Instead, there is a clause that under any circumstances, I should not stop the dialysis, because dialysis is a life-saving treatment and Karnakona has got a lot of patients with kidney failure. Under any circumstances, doctors should not stop giving dialysis to the patient. And I've been doing this for the last 20 years. Lot of patients are benefited there. Thousands of patients are taken dialysis over there. Even now the patients are undergoing dialysis. People are living happily, peacefully on dialysis without paying a single penny for dialysis. We will challenge it in the appropriate court of law. And the person who has issued such a notice, he is not having locus standi. He hasn't have a jurisdiction to issue me such a notice. I have discussed with my lawyers. We will be representing it and we will be challenging it. मडगावा बड्ड्या मोती दोंगरार थळाव्याचो रस्त्याकुशीक कंपाऊंड वॉल बांधूक विरोध. जमीन मालकान 3 मीटर सुवात सोडून कंपाऊंड वॉल बांधची म्हणून थळावे मागतात. झाडां मारतात म्हणून कागाळ येतकीच SGPDA फ्लाईंग स्कॉड आणि फातोड्डेचे पोलीस सुवातेर पावले. जमीन मालक म्हणटा रस्त्याक आम्ही आधीच जमीन दिल्या आणि दिवक शकना. आपणा तुमकां परमिशन दिवपाक गरज ना, बट एज अ लोकेलिटी बाबा आमी वी आर द सिटीजन ऑफ गोवा, वी वॉन्ट टू सी बाबा वॉट परमिशन्स यू हॅव. आमचे मागणे काय ना बाबा, तुझी प्रॉपर्टी यू डू वॉट यू वॉन्ट टू डू, बट या कायद्या प्रमाणे कितें आहा ते कर, बिकॉज देर इज अ लोकल पीपल लायक स्टेईंग ऑन दीस लेन लायक जाणटी आसा, तो म्हणटा रस्त्याचेर म्हणटा तो आपण वॉल मारतलो. अरे फाल्यां एम्ब्युलंस येता, हे फायर ब्रिगेड येता, तांकां टर्न करपाक खंय आहा. द ऑल द गव्हर्मेंट ऑफिसीस हाव दे हॅव गिवन देम परमिशन टू कन्स्ट्रक्ट अ वॉल or to clean the property where he doesn't have anything, on what basis, on what grounds, without doing inspection, what is this going on in Goa? And he is not a resident of India, he is a NRI, and everybody keeps supporting like this way. आमचे इस्त गोंय सारखेच काबार जातले. तेगे ट्रॅक बी हाडून दिवपा नाही, तेगे रस्तो कोण तेका आडदी, तेगे दुरीक बांदपा. तो तुमकां तेणे आनी 3 मीटर सोडपाक जाय. 3 मीटर कायद्यान 6 मीटर जमीन आसपाक जाय. तो म्हणटा आपूण आमगे शिमेचेर सारकें दुरीक बांदिता, जेन्ना तो दुरीक बांदिता तेगे प्रॉपर्टी तुल्यान एक देखून तो मीटर सोडूं सोदना. So what work you want to do? I want to build my compound wall in my own property. On the property? That's it. Why the people are objecting? Because they feel that they own part of my property and that I should in the end give up my property. That's what they're aiming for. So I think they're asking for some road or something. Well, they've already got a road here basically from taken from my initial from my land initially. So I've already settled with it. My father settled with it and I'm sticking to it. So I think you've got forest department of permission also. I've got I had not got the full license because somebody cut some trees on my property and I had to pay an additional fine, which is true. New Zealand dak 7 wicket ni marun Pakistan an T20 World Cup aji final gathli ekda. डॅरिक मिशेलाच्या हाफ सेंच्युरीच्या नेटार न्यूझीलंडान पाकिस्तानां मुखार 153 रनाचे टार्गेट दवरिल्ले. ओपनर आझम आनी रिझवानाच्या हाफ सेंच्युरीच्या नेटार पाकिस्तानान 20व्या ओव्हरीच्या पहिल्या बॉलात टार्गेट गाठले. फाल्यां भारत आनी इंग्लंड दुसरी सेमी फायनल. ह्यो खबरो इतल्यार सोंपतात. प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट, ट्विटर ॲप, फेसबूक, टाटा स्काय ॲप, GOTV ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ. गर्देच्या सुवातींनी मास्क वापरात. की वॉचिंग प्रुडंट. देव बरें करू.